मला माझ्याबद्दल म्हणाले, मी काही करू शकत नाही, माझ्या हातात ती गोष्ट नाही, उभं राहायचं असेल तर उभं शांतपणे राहा। ऐकू येत नसेल तर घरी टेलिव्हिजन वरती चालू असेल तिकडे जाऊन बघा। आता मला बिलकुल आवाज नको इकडनं। ते त्यांच्या काकांसारखेच काहीतरी म्हणे, सकाळी उशिरा उठून कामं होतात का, मला बोलतायत। तू काय सकाळी चहा द्यायला येतो का मला? कोणाचं कधी उठतंय, तुला काय करायचंय? अरे हे सकाळी म्हणे लवकर उठतात, आता सकाळी लवकर उठून आतापर्यंत काय तू उपटलीस महाराष्ट्रामध्ये? याला बरोबर, याला झोपा लागत नाहीत, सतत पैशाचे व्यवहार करत बसायचे। लागेल करोडो रुपये लपवायचे कुठे, लपवायचे कुठे, याच्या झोप उडाली। सकाळी लवकर उठतात, त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं, आम्हाला गरज नाही। अरे जनतेला काम झाल्याशी मतलब आहे, जे तुमच्याकडनं होत नाही। काय करायचं काय अजित पवारांचं? मध्ये मोठं बंड बिंड केलं, राजीनामा देईन, मग काकांनी डोळे वटारले, मागे हात बांधून दाती तृण घेऊन समोर उभे राहिले, काका मला माफ करा। दोन महिने बिन खात्याचे मंत्री होते, माफीनाम्याचा काय प्रकार होता आम्हाला पण माहितीये, कशी माफी मागितली, शरद पवार साहेब कसे चिडले, पहिल्यांदा मोठा बंड बिंड केलं, आमदार बिमदार सगळे पाठीशी येतील। 3 दिवसांनी पवार साहेब मुंबईमध्ये आले, एक आमदार पाठीशी नाही, एकटे। बरं, घरच्यांच्या जीवावरती जगण्याचं एक वय असतं, नंतर स्वतःच्या जीवावरती जगायचं असतं। वय वर्ष 50-52 झाले तरी काकांच्या जीवावर जगतो अजून। त्या काकांनी हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल का याला? पहिलं कसं रुबाबात असायचं, रुबाबात आता लगेच प्रतिक्रिया, पक्षीय जो निर्णय करेल तो मला मान्य आहे, बाकी सगळं पवार साहेबांनी बघायचंय। फालतू फुकटचे सल्ले देऊ नका आम्हाला। राज ठाकरे म्हणे नकला करता, या बेअकल्यांच्याच नकला कराव्या लागतात मला। अरे तुमच्यापर्यंत पोहोचणं हे मी कसं पोहोचवीन हा माझा प्रश्न आहे। तुम्हाला जर पोहोचवता येत नाही, तुम्हाला जर बोलता येत नाही, झालं मी काय करू? मला काहीच नाही करता येणार ना।